त्यांच्या मताशी मराठा समाज सहमत. धक्का लागणारच नाही ना, कारण मी विषय आरक्षण आहे, धक्का कसं काय लागत. बरोबर बोलले ते. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की तीन पक्षांचं सरकार आहे ते मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गंभीर आहे, पण ते असंही म्हटले की कुठेही ओबीसी ना देण्याचा आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याची पण आम्ही काळजी. बरोबर आहे, ते काय चूक बोललेत, धक्काच लागणार नाही. त्यांच्या मताशी मराठा समाज सहमत, धक्का लागणारच नाही ना, कारण ओबीसी आरक्षण आहे, धक्का कसं काय लागत. बरोबर बोलले ते, धक्का लागतच नाही. आम्ही ओबीसी आरक्षणात आमच्या कायदेशीर नोंदी मिळाल्या आहेत, कायदेशीर शासनाच्या नोंदी आहेत, त्या आम्ही केलेल्या नाहीत. मग त्या ओबीसी आरक्षणातल्या आहेत, मराठा समाज बरोबर ओबीसीमध्ये जाणार आहे, धक्का लागणारच नाही त्यांना. बरोबर उत्तर आहे त्यांचं, ओबीसीमध्ये मराठा समाजाला घेणार आहेत ते. काल प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली होती, तर त्यांनी काही सल्ले देत असताना तुम्हाला एक सल्ला दिला आहे की तुम्ही सल्लागारांचा ऐकू नका, कारण सोनिया गांधी सुद्धा काही दिवसांपूर्वी सल्लागारांचं ऐकलं होतं, त्यामुळे ही परिस्थिती असताना मिळते तुम्ही ते ऐकू नका. आणि दुसरीकडे त्यांनी असं देखील म्हटलं की आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता वाद सुरू झाला. हे बघा, ते सोनिया गांधीचं काय झालंय आम्हाला माहित, परंतु आंबेडकर साहेबांना प्रचंड मोठा एक वर्ग मानणार आहे आमच्यात सुद्धा, प्रचंड मोठा. त्याचं कारण असं आहे की ते स्पष्ट बोलते आणि खरं बोलते, ते जात फित काय बघत नाही, कोणाची असू मग ती या राज्यात कोणाची पण असो. त्यामुळं सगळेच जण त्यांना माहिती आहेत, ते घटनेचे कायद्याचे अभ्यासक आहेत आणि त्यामुळं एक मोठ्या उंचीचे व्यक्ती आहेत. मी बोल म्हणजे बोलायचं म्हणून मीडिया पुढं बोलत नाही, मी सांगतोय ते सगळं खरं आहे सत्य आणि ते स्पष्ट बोलतेत, खरं बोलतेत. पाठबळ एकदा दिलं की मागं सरकत नाही, ते एकदा दिलं दिलं की त्यांचा स्पष्टपणा आहे त्यांच्यातला, त्यामुळे त्यांचा सल्ला आपल्याला मान्य. मी कोणाचे सल्ले मान्य नाही करत, पण त्यांचा सल्ला आपल्याला 100% मान्य. पण आपल्याला मला सल्लागार काय नाही कोणी, बोलण्याचा अर्थ वेगळा होता. काही जणांनी विनाकारण हो देशापोटी म्हणा किंवा स्वतःला प्रसिद्धी मिळवायची म्हणून काही जणांना तो त्यांच्या अंगावर ओढून घेतला. मी कधीच कोणत्या जातीविषयी बोलत नाही, जातीविषयी मी करत नाही. माझ्या पट्ट्यात बघा तुम्ही, इकडं गोदा पट्ट्यात सगळ्या जाती धर्माचे लोक सोबत आहेत, कारण तसं आहे की ज्या ज्या वेळेस सहकार्य लागत तेही मला करतात, मीही जितकं सहकार्य करता येईल तितकं करतो. मी कधीच जातीवाद करत नाही, काही नाही काही, माझा फक्त म्हणण्याचा अर्थ वेगळा होता. मग काही जणांनी त्या प्रसिद्धीसाठी तो विषय अंगावर ओढून घेतला किंवा एका समुदायाकडे घेतला, तसा त्याचा अर्थ नाही. सगळ्यांनी कोणाला गैरसमज झाला असेल त्यांनी तो काढून टाका, मी तशा गोष्टीत मोडत सुद्धा नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.